निजामपूरहून रायगड किल्ल्याकडे जाताना डावीकडे चन्नड गावाला जाणारा रस्ता आहे. जय शिवराय. आत्ता मी आहे चन्नड गावात. चन्नड गावाचं इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूने इथून आपल्याला ट्रेकची सुरुवात करायची. आता गाडी येथे लावून मी इथून ट्रेकला सुरुवात करतो आहे. आत्ता 10 वाजता मी ह्या ट्रेकची सुरुवात करतो आहे. पूर्णपणे हा ट्रेक माझा सोला आहे आणि रस्ता माहिती नाही आहे. समोर लावलेल्या लाकडांच्या पलीकडून शेतातून आपल्याला पायवाट सापडेल. डावीकडून येऊन या घराच्या समोरून मी रस्ता काढत आहे. त्या बाजूने तिथून आल्यानंतर इथून असं आता इथून मी ह्या बांधाने सरळ जाणार आहे. तिकडे कुठे तो वॉटरफॉल आहे. एका आजोबांनी सांगितलं की वाघ आहे जाणार. त्या बंगल्यापासून पुढे इथे आल्यानंतर आता माझ्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर मी सरळ ह्या बाजूला जाऊ शकतो किंवा ह्या बाजूने खालून पण जाऊ शकतो. दोन्ही बाजूच्या पायवाटा गुगल मॅप्सवर आहेत. पण आता मला ठरवावं लागेल की कुठून जायचं. किती वेळ लागेल जायला? लागेल ना. चालते चालते. धन्यवाद. हा बरोबर बरोबर. हा चालते. पाणी कमी असेल तर जाईन मी, नाही तर परत येईन. चालते. हा चालते. हा 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 करत नाही. बरोबर. चालते चालते. धन्यवाद. आजींनी सांगितल्याप्रमाणे ह्या रस्त्याने मी पुढे जाणार आहे. आणि आजी म्हटलं की पाण्याचा लोट असतो, कळत नाही खड्डे वगैरे, त्यामुळं जर जमलं तरच क्रॉस कर. बघू आता आपण पुढे जाऊन. सध्या तरी ह्या वाटेने मी पुढे चाललो आहे. नवीन ठिकाणी जायचं म्हटल्यावर असंच होतं, रस्ता शोधायलाच वेळ जातो. गुगल मॅप्सवर दाखवल्याप्रमाणे आता ह्या शेतातून मी पुढं त्या पायवाट शोधत शोधत जाणार आहे. दरवेळेस नेहमी मी असंच करतो. त्या शेताच्या तिथून आल्यानंतर डाव्या हातालाच ही पायवाट आहे सर, आणि ह्या मळलेल्या पायवाटीनेच मी पुढे जाणार आहे. इकडे पायवाट गेली आहे. आणि जंगलातून जात असताना उजव्या हाताला एक इथं एक काहीतरी वास्तू आहे, खून म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. मंदिर आहे ते, एक मंदिर आहे. आणि ट्रेक चालू केल्यानंतर पहिल्यांदाच हा पाण्याचा प्रभाव आलाय मध्ये. बरंच असे छोटे छोटे वाटा आहेत, कुठून जावं हे शोधावं लागेल. त्याप्रमाणे आत्ता मी येत आहे आणि इथून जर तुम्ही बघितलं तर चन्नड वॉटरफॉल हा
अजून पण खूप लांब आहे, त्यामुळं खूप पायपीट करावी लागणार आहे आणि त्यात रस्ता माहीत नाही. आणि आता एक असा पॉईंट आला आहे तिथं पाणी जास्त आहे. आता पलीकडे रस्ता कुठे आहे बहुतेक तिथून असेल. ओढा क्रॉस करून मी पलीकडे आलो आहे. हीच पायवाट असली तर बरं होईल, कारण जर चुकलो तर टाईम जाईल. काही म्हणा जंगल तर खूप घनदाट आहे, तसं त्या आजोबांनी सांगितलं होतं की वाघ पण आहेत. अजून एक पाण्याचा मोठा प्रवाह आहे. वॉटरफॉल तर अजून लांबच आहे, पण मला वाटते खालच्या साईडला तिकडे ते वॉटरफॉलचं प्रवाहाचं पाणी येते, कारण तिकडून आवाज जास्त येते पाण्याचा. धबधब्याचा आवाज आता मोठा होत चाललाय, त्यामुळे मला वाटतं आता मी जवळ आलो आहे. खाली तिकडं पाण्याचा प्रवाह आहे, हा विचित्र आवाज येते कसा तरी. आपण आत्ता इथून खाली उतरलो आहे, उजवा आता मी एक ओढा येतो आहे. खाली पाण्याचा मोठा प्रवाह आहे आणि आता मला थोडंसं डिसिजन घ्यावं लागेल असा की या पुढे पायवा दिसत नाही आहे, त्यामुळे मला वाटतं इथून जर मी नळीच्या पात्रातून पुढे प्रवास केला तर धबधब्यापर्यंत पोहोचू शकतो. काही इथे पायवा दिसते छोटीशी, मला काय ते ठरवावं लागेल. आता इथून आत्ता मी उतरलो आहे ह्या मोठ्या प्रवाहात. इथून आता मला तिथपर्यंत जावं लागेल, मला वाटतं तिथं कुठं इथं धबधबा असेल, पण प्रवास पुढे सकाळ सकाळचं ते मला ठरवावं लागेल. एक चांगली गोष्ट आता अशी आहे की जास्त पाणी नाही, त्यामुळे जर मला क्रॉस करावं लागलं, क्रॉस तर करावंच लागणार आहे, तर जास्त काही अडचण नाही येणार. मला असं वाटते येथून कुठून तरी हा प्रवाह पार करून समोरच्या जंगलातून मला तिथपर्यंत जावं लागणार आहे. आणि तेथून वरतून प्रवाह पार करण्यापेक्षा मी येथून प्रवाह पार करणं जरा मला योग्य वाटतं, त्यामुळे मी आता इथून चाललो आहे. गुडघ्यापर्यंत पाणी आहे, तिथे थोडीशी मला शंका आहे पाणी जरा फास्ट आहे.
येथे थोडंसं पाणी कचरा जास्त होता, फक्त आता येताना लक्षात ठेवा एवढं की मी तिथून तसं खाली आलतो. आता ह्या जंगलात मला असं शोधायचं आहे. आत्ता सध्या तरी ऊन आहे, पण जर समजा वरच्या भागात जास्त पाऊस पडला तर पाण्याचा प्रवाह कधी पण वाढू शकतो आणि मग मी येथेच अडकून जाईल. एकूण करून तरी मला वरती रस्ता शोधायचा जंगलात घुसणारा. एकदा पायवाट सापडली की काही टेन्शन नाही आहे आणि पायवाट सापडत नाही आहे. आणि वरती रस्त्यानं सापडल्यामुळे मी पुन्हा प्रवाहाच्या पात्रात आलेलो आहे आणि आता मला वाटतं येथून सरळ पुढे प्रवास जमतोय का बघावा. आता सध्या पाणी कमी असल्यामुळे मला येथून जाणं शक्य आहे, पण जर जास्त पाणी असलं तर तुम्हाला मागाशी मी ज्या जंगलातून गेलतो तिथूनच जावं लागणार आहे. फक्त येथून पण मला जाता येते की सांगता येत नाही, मी ट्राय करतो. येथून तर तिथपर्यंत मी आत्ता सहज जाऊ शकतो. आणि पूर्णपणे असं बाजूबाजूने प्रवास करत मी आता मला वाटतं थोड्या वेळा तिथे पोहोचेल. फक्त मला एकच असं ठेवायचं आहे की मला जास्त वेळ थांबता येणार नाही आहे. आपला धबधबा तिथे आहे समोर, त्या बाजूला पण एक धबधबा आहे. आता हे थोडंसं पाण्यातून जात मी तिथपर्यंत पोचतो आहे. एकदा तिथं गेल्यावर थोड्या वेळ थांबून मी लगेच निघणार आहे बाहेर. शेवटी ह्या धबधब्यापर्यंत मी पोचलोच. इथे पोचून मला खूप आनंद झाला, पण आता जास्त वेळ येते ना थांबता तर तिकडचं शोधायचं आहे मला कसं जायचं ते. आणि लवकरात लवकर पाण्याचा प्रवाह मला पार करायचा आहे, कारण जर वरती जास्त पाऊस झाला आणि पाणी वाढलं तर मी ते अडकून राहील.
आणि त्या बाजूने तसं येऊन मधून थोडंसं या जंगलातून येऊन आता मी इथे आलो आहे. हा दुसरा छोटा धबधबा बघून आता वेळ आली आहे परतीच्या प्रवासाची.